नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। पुणे येथील पिरंगुट जवळ असलेल्या SVS या सॅनिटायझर निर्माण करणाऱ्या कंपनीत लागलेल्या आगीत 20 महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता। महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी 9 जून रोजी या कंपनीची पाहणी केली, तसेच पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, सकृतदर्शनी या घटनेत हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। तसेच कारखान्याच्या सुरक्षिततेचे ऑडिट स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा। पाहूयात काय म्हणाल्या नीलम गोरे। 40 तास होऊन गेल्यामुळे मला त्याची कल्पना आहे, त्याच्याबद्दलची माहिती जी आली आहे ती पण पाहिलेली आहे। घटना घडल्याबरोबरच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना मी काही मिनिटांमध्ये संपर्क साधला की म्हणून ही अशी घटना घडली आहे हे ज्याला आम्हाला स्वाती ढमालेने कळवलं। त्याच्यानंतर कुणाला संपर्क करायचा कळत नव्हतं, त्यावेळेलासुद्धा आमच्या उपसभापती कार्यालयाने ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करून दिलेला होता। या घटनेमध्ये जे दगावलेले आहेत त्यांना सरकारने मदत तर जाहीर केलेली आहे। आज इथे आल्यावरती काही कामगारांशी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतल्यावरती आणि अधिकाऱ्यांच्याकडून जे तपशील आला आहे त्याच्यानुसार एक स्पष्ट दिसतं आहे की चौकशी समितीचा अहवाल येईल, त्याच्यातून सगळे मुद्दे स्पष्ट होतील। परंतु हलगर्जीपणा झालेला आहे हे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे आणि अशा प्रकारे कामगारांचं जीव धोक्यात येऊन त्यांच्या आयुष्याला कायमचं मुकावं लागणं, एवढ्यापर्यंत ज्या वेळेला असा हलगर्जीपणा होतो त्यावेळेला कुठे ना कुठे जशी मालक वर्गाची जबाबदारी आहे तसंच त्याच्याबद्दलच्या ज्या यंत्रणा असतात आपल्या आपत्ती व्यवस्थापनाची असते, कामगारांच्या सुरक्षिततेबद्दलच्या असतात, या सगळ्यांनी मिळून जे SOPs ठरवलेले असतात आपले मार्गदर्शक तत्व त्याची अंमलबजावणी जेवढी काटेकोरपणे होईल तेवढं अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात। दुर्दैवाने कोरोनाची पार्श्वभूमी गेले 1.5 वर्ष असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींच्यामध्ये अनेक बाबतीमध्ये ज्या प्रकारनी काम व्हायला पाहिजे तेवढं झालेलं नाही आहे। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।